बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. तू हे खा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. नवरा बायकोच्या वाद्यात नवऱ्यानं पेटवले घर, आजी शेजाजीही 10 घरे जळून खाक. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माझगाव येथे नवरा बायकोच्या भांडणातून नवऱ्याने स्वतःचे घरच पेटवले. घराला लागलेल्या आगीत शेजारच्या 10 घरांना आग लावून तीही खाक झाल्याची घटना घडली आहे. आगीचे रौद्ररूप एवढे भयंकर होते की त्यामध्ये सर्व घरातील साहित्य जळून खाक झाले. मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. माझगाव येथील संजय रामचंद्र पाटील व पालवी संजय पाटील या नवरा बायकोच्या वादाची ठिणगी शेजाऱ्यांच्या घरे जळण्यास कारणीभूत ठरली आहे. बायकोशी वाद झाल्याने वैतागलेल्या संजय पाटील यांनी स्वतःच्या राहत्या घरात आग लावली. त्यामध्ये घरातील 2 गॅस सिलेंडरनी पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात शेजारच्या 10 घरांनाही भीषण आग लागून 50 लाखांच्या वर नुकसान झाले आहे. सदर आगीच्या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पाटण तालुका खरेदी विक्री संघ, सह्याद्री साखर कारखाना व जयवंत शुगरच्या अग्निशमक दलाच्या गाड्यांना पाचारण करत आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणेपर्यंत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, टीव्ही, फ्रीज, दागिने, रोकड व इतर मौल्यवान साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. मी उमेश पाटील, आमच्या शेजारी राहणारे संजय पाटील यांनी यांच्या घरगुती वादातून त्यांच्या घरामध्ये आग लावली आणि आम्ही त्यांच्या शेजारी आम्ही आणि आणखी 3 फॅमिली पलीकडचे असे टोटल त्यांच्या घराला आग लागल्यामुळं मातीची आणि लाकडाची जी घरं आहेत ती सगळी ती टोटल एका आड्याखाली असल्यामुळं त्यांनी इतक्या जोरामध्ये पेट घेतला की काही इथं काही शिल्लक राहिले नाही. फक्त अशा अवस्था सगळी झालेली आहे जी समोर दिसते. ही कुणालाही लाकडाच्या मोठी लाकडं असल्यामुळं कुणालाही काही त्याच्यातून बाहेर काढता आलं नाही. फक्त अंगावरील कपड्यांशी सगळेजण बाहेर पडले. शेतीचं साहित्य, कपडे, लत्ते, सगळं संसार उपयोगी साहित्य, दागदागिने, जे काही जे घरात असतं ते सगळं आहे असं जळून खाक झालेलं आहे. कशाचाही पत्ता नाही, काही सापडत नाही, काही नाही.